आमचं सरकार गरिबांना आणि शेतकऱ्यांना समर्पित आहे देशाला गरिबीपासून मुक्त करणं आणि गरिबांना पुढे जाण्याची संधी मिळवून देणं हाच खरा सामाजिक न्याय असून आमचं सरकार तेच करत आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं यावेळी गरिबांसाठीच्या योजना शेतकऱ्यांसाठी सुरू असलेलं विविध विकास कार्यक्रम रखडलेल्या सिंचन योजना आणि सहकार क्षेत्राला केंद्र सरकारनं दिलेला मदतीचा हात अशा विविध विषयांवर पंतप्रधानांनी भाष्य केलं आधीच्या सरकारच्या काळात केवळ भ्रष्टाचाराचे आकडे यायचे आता विकासाचे आकडे येतात असं ते म्हणाले महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या नावावर वर्षानुवर्ष राजकारण करणाऱ्या नेत्यांनी प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी काहीच केलं नाही अशी टीका पंतप्रधानांनी माजी कृषी मंत्री शरद पवार यांचं नाव न घेता केली पंतप्रधानांनी या शिर्डी इथे शेतकऱ्यांना संबोधित केलं पाण्याचा एक थेंबही वाया घालवू नका पाणी म्हणजे ईश्वराचा प्रसाद आहे असं सांगून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत पाण्याचा उपयोग करा असं पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंतप्रधान आणि इतर मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली त्यानंतर विखे पाटील यांनी त्यांना फेटा आणि शाल देऊन सत्कार केला तसंच मेरी माटी मेरा देश अभियानाअंतर्गत अहमदनगरमधल्या मातीचा प्रतिकात्मक कलश पंतप्रधानांना देण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात सुमारे साडेसात हजार कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि राष्ट्रार्पण केलं नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा प्रारंभही पंतप्रधानांनी आज केला शहाऐंशी लाखांहून अधिक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे अहमदनगर जिल्हा रुग्णालयात आयुष रुग्णालय कुर्डुवाडी लातूर रोड रेल्वे विभागादरम्यान विद्युतीकरण जळगाव ते भुसावळ यांना जोडणारा तिसरा आणि चौथा रेल्वेमार्ग राष्ट्रीय महामार्ग एकशे सहासष्टवरच्या सांगली ते बोरगाव या टप्प्याचं चौपदरीकरण इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या मनमाड टर्मिनलमधली अतिरिक्त सुविधा अशा विविध विकास प्रकल्पांचं पंतप्रधानांनी राष्ट्रार्पण केलं आरोग्य रेल्वे रस्ते तेल आणि नैसर्गिक वायू या क्षेत्रामधले हे प्रकल्प आहेत याशिवाय प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या महाराष्ट्रातल्या शहाऐंशी लाखांहून अधिक लाभार्थ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ देणार आहे केंद्र सरकारच्या किसान सन्मान निधीच्या सहा हजार वार्षिक मदतीशिवाय महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची अतिरिक्त रक्कम मिळणार आहे अहमदनगर जिल्हा रुग्णालयातल्या महिला आणि बाल रुग्णालयाचं भूमिपूजन पंतप्रधानांनी केलं याशिवाय आयुष्यमान कार्ड आणि स्वामित्व कार्डाचं वितरणही पंतप्रधानांच्या हस्ते झालं पंतप्रधानांनी शिर्डी इथे भाविकांसाठीच्या विविध सुविधांचंही लोकार्पण केलं इथल्या दर्शन रांग संकुलात भक्तांसाठी विविध प्रतीक्षालयांसह माहिती केंद्र स्वच्छतागृह प्रसाद व्यवस्था यासारख्या वातानुकूलित संकुल यांचा समावेश आहे दहा हजाराहून जास्त भक्तांची आसन सुविधा या संपूर्ण संकुलात राहील या संकुलाची पायाभरणी ऑक्टोबर दोन हजार अठरामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते झाली होती दर्शन रांग संकुलामुळे दिवसभरात एक लाख भाविकांना दर्शन घेणं शक्य होणार आहे